परिश्रमात कर्मात वृद्धि, भाग्याने होईल समृद्धि। साक्षात ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह हा तुमच्या वृश्चिक राशीचा स्वामी आहे। अथक परिश्रम करणं, कर्तृत्व गाजवणं हा तुमचा मूळ स्थायी भाव आहे। त्यानुसार तुमची वाटचाल सुरू असते, जी या महिन्यात सुरू राहणार आहे। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण ऑगस्ट 2022 महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत। त्यामध्ये आज आपण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा ऑगस्ट महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत। विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत। सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते। वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह या महिन्यात तुमच्या राशीच्या षष्ठ स्थानातून प्रवास करत आहे। पत्रिकेतील षष्ठ स्थानाला आपण नकारात्मक स्थान मानतो। 10 ऑगस्ट रोजी राशी परिवर्तन करून तो तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करेल, मात्र तुमच्या राशी स्वामीला षष्ठ स्थान देखील मानवतं। त्याची शुभफळं तुम्हाला प्राप्त होतात। अनेक बाबतीत तुमच्या कर्तृत्वाला संधी मिळतात। व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने मात्र राशी स्वामीसोबत असलेला राहू हा तुमच्या स्वभावात कुठेतरी उग्रता, तीव्रता, नकारात्मकता आणतो। त्यावर लक्ष ठेवून ध्यानधारणासारखा मार्ग वापरला तर या महिन्यात तुमचं व्यक्तिमत्व प्रचंड समृद्ध होणार आहे। धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता तुमचा धनेश म्हणजे गुरु महाराज होय, ते तुमच्या पंचम स्थानात विराजमान आहेत। स्वराशीचे त्रिकोण स्थानात विराजमान असलेले गुरु महाराज हे तुमच्या धनात वृद्धी करतील, कौटुंबिक ऐक्यात वाढ करतील, वाणीत समृद्धी आणि ज्ञान निर्माण करतील। तुमच्या बोलण्यात एक प्रकारची तज्ज्ञता, प्रगल्भता जाणवेल, त्यामुळे लोक तुमचे विचार, तुमच्या बोलण्यातील मुद्दे लक्षपूर्वक ऐकतील। थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी अत्यंत उत्तम म्हणता येईल, त्याचा सदुपयोग करा। पराक्रम, परिश्रमाच्या दृष्टीने विचार केला असता तृतीयेशाची स्थिती महत्त्वपूर्ण ठरते। वृश्चिक राशीचे तृतीयेश म्हणजे शनी महाराज होय, ते तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहे। तेथून ते तुमच्या कर्तृत्वाला नवीन दिशा देत आहेत। तिथून त्यांची तृतीय दृष्टी पंचम स्थानावर आहे, सप्तम दृष्टी भाग्य स्थानावर आहे आणि दशम दृष्टी तुमच्या व्ययस्थानावर आहे। एकंदरीत शनी महाराज तुमच्यासाठी अत्यंत शुभ स्थितीत आहे असं म्हणता येईल। जानेवारी 2023 पर्यंत ते या स्थितीत राहतील, त्यानंतर ते राशी परिवर्तन करून चतुर्थ स्थानात प्रवेश करतील, त्यामुळे शश राजयोगाची निर्मिती होईल। खरं तर शनी हा ग्रह वृश्चिक राशीसाठी कारक नाही, परंतु तृतीय भावाचा स्वामी असलेला ग्रह तृतीय स्थानात आल्यामुळे तुमच्यासाठी तो शुभफळं देणार आहे। अर्थात पराक्रम आणि परिश्रमाच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक राहील। वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी या सर्व गोष्टींचे कारक शनी महाराज आहेत। ते स्वराशीत विराजमान जरी असले तरी त्यांचा प्रवास चतुर्थाच्या वेळातून सुरू आहे। एखादा ग्रह स्वस्थानाच्या वेळात जेव्हा विराजमान असतो तेव्हा त्या स्थानासंबंधी उणीव निर्माण होते, त्यामुळे या महिन्यात तुमच्यासाठी वास्तुयोग, वाहनयोग नाहीत। ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या। तसंही या वस्तू काही आपण रोज घेत नाही, म्हणून थोडं थांबून घ्यावं, शुभ काळाची प्रतीक्षा बघावी। सोबतच आईच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी या काळात आवश्यक असेल। शिक्षण, संतती, प्रणय, इष्टदेवांचं सहकार्य या दृष्टीने विचार केला असता शिक्षणाच्या दृष्टीने हा काळ वृश्चिक जातकांसाठी अत्यंत उत्तम म्हणता येईल, कारण तुमचे पंचमेश गुरु महाराज पंचम स्थानात विराजमान आहेत। परिणामी अनेक जातकांना नवनवीन शिक्षण घ्यावंसं वाटेल, खूप अभ्यास करावासा वाटेल। या अत्यंत शुभ अशा काळाचा तुम्ही सदुपयोग करा।
जे व्हा एखाद्या गोष्टीची आपल्याला मनापासून इच्छा असते आणि आपण ती गोष्ट करतो तेव्हा ते कार्य अधिक चांगल्या प्रकारे होतं। त्यानुसार या काळात वृश्चिक जातकाचं शिक्षण खूप चांगल्या प्रकारे होईल। अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे 6 ऑगस्ट नंतर उपवर वधूवरांचे विवाह जुळून येण्याचे योग निर्माण होत आहेत। योग्य मित्र किंवा योग्य मैत्रीण आयुष्यात येण्याची संधी देखील निर्माण होत आहे। संततीच्या दृष्टीने सांगायचं झाल्यास हा काळ तुमच्यासाठी अत्यंत समाधानकारक असेल। तुमची संतती प्रगती करेल, मोठं यश मिळेल, त्यातच तुमचा आनंद सामावलेला असेल। अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा। ज्योतिष शास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल। ज्योतिष शास्त्रावर माझी 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे, ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे, त्यांचा लाभ घ्यावा। आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता हा काळ वृश्चिक जातकांसाठी अत्यंत प्रगतीचा लाभदायक म्हणता येईल। आरोग्याच्या फारशा तक्रारी तुम्हाला जाणवणार नाहीत। शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी कधीही चढू नये असं म्हटलं जातं। मात्र कोर्टात जर एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल तर त्यात तुमच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता वाढलेली आहे। अर्थात त्यासाठी तुमची बाजू योग्य असणं गरजेचं राहील। तसंच अनपेक्षितरित्या एखादी घटना घडणं, अपघात घडणं ही संभावना देखील या महिन्यात नाकारता येणार नाही। त्यामुळे वाहनाचा वेग थोडा मर्यादित ठेवावा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे। नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी हा महिना संघर्ष व अनेक घडामोडींनी भरलेला असेल। जे वृश्चिक जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना अत्यंत उलाढालीचा, रोज नवीन प्रश्न निर्माण करणारा, एक दिवस आनंदाचा तर दुसरा दिवस संघर्षाचा, तिसरा दिवस तुमच्याच वाणीने झालेल्या संघर्षाचा आणि चौथा दिवस तुमच्या उत्तम कार्यातून साधलेल्या प्रगतीचा या पद्धतीने राहील। व्यावसायिक जातकांच्या दृष्टीने विचार केला असता तुम्हाला व्यवसाय वृद्धीच्या संधी लाभतील। मात्र व्यवसायासाठी तुम्हाला काही खर्च देखील करावे लागू शकतात। तसंच व्यवसायात भाग्योदय झाल्याप्रमाणे अचानक उत्पन्न वाढणं, नफा वाढणं, चांगले व्यवहार पूर्ण होणं अशा अनेक शुभ बाबी तुमच्या बाबतीत घडून येतील, त्यांचा पूर्ण उपयोग करून घ्या। भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात त्रिकोणाचा स्वामी त्रिकोणात असणं, पराक्रमेश पराक्रम स्थानात असणं यासारखे अनेक शुभ संकेत वृश्चिक जातकांसाठी आहेत। विशेषतः 17 ऑगस्ट रोजी तुमचा कर्मेश रवी ग्रह कर्मस्थानात पोहोचून विशेष शुभ संकेत निर्माण करेल। त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी लाभेश लाभात असेल। एकंदरीत अनेक शुभ संकेत या महिन्यात तुमच्यासाठी निर्माण होत आहेत। 6 ऑगस्ट रोजी तुमचा सप्तमेश भाग्यात असेल, त्यामुळे जोडीदाराकडून भाग्योदयाच्या संधी प्राप्त होणे हा देखील एक संकेत तुमच्यासाठी निर्माण होत आहे। थोडक्यात या महिन्यात भाग्य तुम्हाला बऱ्यापैकी सहकार्य करणार आहे, त्याचा पुरेपूर लाभ घ्या। कर्माच्या दृष्टीने विचार केला असता पत्रिकेतील कर्मस्थान व कर्मेशाची स्थिती बघणं आवश्यक ठरतं। तुमच्या कर्मस्थानात लाभेश विराजमान आहे, 20 ऑगस्टपर्यंत तो तिथे राहील। ज्योतिष नियमानुसार लाभेश जिथे बसतो तेथून लाभ प्राप्त होतो। त्यानुसार या महिन्यात तुम्हाला आपल्या कर्मातून लाभाच्या संधी प्राप्त होतील। तसंच 17 ऑगस्ट रोजी तुमचे कर्मेश रविदेव कर्मस्थानात प्रवेश करतील, तेथून तुमचं कर्मस्थान बळकट होईल। थोडक्यात या महिन्यात तुमचे कर्म अत्यंत समृद्ध होणार आहेत, त्याचा पूर्ण उपयोग करून घ्या। लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या लाभस्थानावर गुरु महाराजांची शुभदृष्टी असल्यामुळे तुमच्यासाठी लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील। विशेषतः 20 ऑगस्ट रोजी तुमचा लाभेश लाभस्थानात प्रवेश करेल, 17 ऑगस्ट रोजी कर्मेश कर्मस्थानात प्रवेश करेल, त्यामुळे साहजिकच तुमच्या लाभात मोठी वृद्धी घडून येईल।
तुम्ही फक्त कर्म करा, लाभ तुम्हाला प्राप्त होणार आहे, ही बाब लक्षात घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तुमच्यासाठी अचानक अनपेक्षित खर्चाचे योग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना हॉस्पिटलचा खर्च निर्माण होऊ शकतो, म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधी तयार करून घ्या. जे वृश्चिक जातक परदेशात आहेत त्यांना नोकरीत प्रमोशनच्या, व्यवसायात लाभाच्या संधी वाढवून मिळणार आहेत. तसंच जे जातक शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी विविध योग निर्माण होतील, त्यांचा त्यांनी पूर्ण उपयोग करून घ्यावा. दररोज सकाळी एक नवीन दिवस उजाडतो, त्यानंतर रात्र होते, म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे. हे चक्र मनुष्य जीवनाला लागू आहे, त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही एकसारखा नसतो. काही दिवस शुभ तर काही दिवस हे ताणतणावाचे जातात, त्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी या ऑगस्ट महिन्यातील 8, 16 आणि 26 ऑगस्ट हे दिवस शुभ तर 6, 14 आणि 24 हे दिवस तणावाचे व संघर्षाचे राहतील. ही बाब लक्षात घेऊन या महिन्यातील कामांचं नियोजन करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार ऑगस्ट महिन्यातील उपायांचा विचार केला असता या महिन्यात राखी पौर्णिमा आहे. या सणाचं महत्त्व आपण जाणतो, त्यानुसार प्रत्येक बहिणीने राखी बांधत असताना आपल्या भावाच्या समृद्धीसाठी एन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबलहा तेन त्वाम प्रतिबद्धनामी रक्षे माचल माचलहा हा मंत्र म्हणावा. तसंच आपल्या भावाची जी राशी असेल त्या राशीच्या मंत्राचा दररोज जप करावा. म्हणजे ज्यांच्या भावाची वृश्चिक राशी असेल त्यांनी ओम क्राम क्रीम क्रोम सह भौमाय नमहा या मंत्राचा जाप करावा. याशिवाय अन्य वृश्चिक जातक देखील या मंत्राचा दररोज जाप करू शकता. या उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी ऑगस्ट महिना कसा राहील हे समजून घेण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केले आहेत. तुमच्या राशीचा तुम्ही पहा, मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचा शेअर करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.